बातमी अमरावतीतून आहे। अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। या शहरालगतच्या परिसरात असलेल्या महादेव खोरी परिसरात रवींद्र वैद्य यांच्या फार्म हाऊसच्या आवारातील कुत्र्यांवर बिबट्याने सुरुवातीला हल्ला केला। त्यावेळी हे कुत्रे पळून गेल्यानं ते सुदैवानं बचावले। त्यानंतर मात्र दोन्ही कुत्र्यांनी पुन्हा एकदा बिबट्यावर भुंकायला सुरुवात केली, त्यामुळे बिबट्यानं पळ काढला। बिबट्याचा हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मात्र पसरलंय। पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सप्तरंगी उजेडात मंदिर अक्षरशः उजळून निघालंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय। प्रतिकात्मक पद्धतीनं आषाढी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे। यानिमित्त मंदिर सजवण्यात आलं असून आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे।